मित्रांनो, आपल्या सर्वांचं जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, सेट सिरीजमधील आजचा आपला 9वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मानव विकास आणि पर्यावरण म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट हा भाग पाहणार आहोत. आणि या भागामध्ये मित्रांनो आपण बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत. जसं की बघा, डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट म्हणजे विकास आणि पर्यावरण यामधली अंतरक्रिया आपल्याला पाहायची. त्याचबरोबर ह्युमन अँड इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन म्हणजे मानव आणि पर्यावरणीय अंतरक्रिया कशा पद्धतीने होत असते, कोणत्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात हे पाहायचं आहे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजेच पर्यावरणीय समस्या, कोणत्या कोणत्या पर्यावरणीय समस्या या आपल्याला भेडसावत असतात हे आपल्याला पाहायचं आहे. जसं की बघा, लोकल इश्यूज आहे, रिजनल आहे, ग्लोबल आहेत. त्याचबरोबर एअर पोल्युशन आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, माती प्रदूषण आहे, या पद्धतीने अनेक प्रदूषण आहेत. ते प्रदूषण त्या प्रदूषणांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट ऑन ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी आरोग्यावर प्रदूषकांचा कशा पद्धतीने परिणाम होत असतो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस, नैसर्गिक ऊर्जास्रोत कोणते आहेत, त्यामध्ये सौर ऊर्जा आहे, वारा आहे, माती आहे, जलविद्युत आहे, भूगर्भीय आहे, बायोगॅस आहे, विभक्त वन आहे, हेही यामध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर नैसर्गिक धोके व आपत्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाचा कायदा म्हणजे इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 ही आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर क्योटो प्रोटोकॉल आहे. या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास हा करावायचा आहे. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हे प्रकरण खूप मोठं आहे, पण आपण एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो. बघा, यामध्ये साधन संपत्ती आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये अक्षय साधन संपत्ती आहे, क्षय साधन संपत्ती आहे, याचाही आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. बघा, अक्षय साधन संपत्तीमध्ये या साधन संपत्तीचा एकदा वापर केल्यास ती कायमची नष्ट होत नाही. बघा, जसं की हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, हे सर्व अक्षय आहे. आणि क्षय साधन संपत्तीमध्ये पेट्रोल, डीजे, रॉकेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. याचाही आपल्याला बारकाईने अभ्यास करावायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रातील जैविक क्षेत्र हे माहिती पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे अभयारण्य आहेत ते अभयारण्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर प्रदूषणाचे काही प्रकार पडतात, ते प्रदूषणाचे प्रकारही आपल्याला माहिती पाहिजे. बघा, जसं की एक नंबर आहे हवा प्रदूषण. हे एअर पोल्युशनचे कारणे आपल्याला चांगली माहिती पाहिजे. जसं की आहे धूर असेल, काही कारखान्यांमधून निघणारा जो धूर आहे तेही याचं कारण होऊ शकतं. त्यानंतर स्वयंचलित वाहनं, आपले जे काही टू व्हीलर, फोर व्हीलर जी वाहने आहेत त्यामुळेही वायू प्रदूषण हे जास्त प्रमाणात होत असतं. त्यानंतर औद्योगिकीकरण, ज्या कारखान्यामधून जे धूर निघत असतो तो धूरही या वायू प्रदूषणास कारणीभूत असतो. या वायू प्रदूषणाचा प्रभावही जास्त दिसून येतो. बघा, जसं की ओझनचा जो थर आहे त्यामध्ये ऱ्हास होत असतो. या वायू प्रदूषणामुळे ओझनच्या थरामध्ये ऱ्हास हा होत असतो आणि त्याचा परिणाम माणसावरती किंवा व्यक्तीवर हा होत असतो. त्याचबरोबर जास्त वायू प्रदूषण झाल्यानंतर आम्लीय वर्षासुद्धा ही होत असते. त्यानंतर आहे जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन म्हणून आपण त्याला. कारखान्यातील सांडपाणी, कचरा, हानिकारक रसायने ही पाण्यात मिसळल्यामुळे काय होतं, जल प्रदूषण हे होत असतं. त्यानंतर आहे भूप्रदूषण किंवा सॉइल पोल्युशन आपण त्याला म्हणू शकतो. औद्योगिक कचरा, प्लास्टिक, DDT सारखी जंतुनाशक उघड्यावर उत्सर्जित करणे व टाकाऊ पदार्थ यामुळे भूप्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत असते. आणि या भूप्रदूषणाचा अनेक निरुपद्रवी व उपकारी जीवांना संहार करतो. पक्ष्यांच्या पुनरुत्पादनावरतीही तो परिणाम करत असतो. आणि या भूप्रदूषणामुळे भूकंप, अर्थक्वेकसुद्धा हा घडून येत असतो. त्यानंतर आहे ध्वनी प्रदूषण. मित्रांनो, ध्वनी प्रदूषणाचाही आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. त्याचा कारणांचा अभ्यास करायचा आहे. त्याचा मानवावरती आणि पर्यावरणावरती प्रदूषणाचा कसा परिणाम होत असतो याचाही आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्याचबरोबर जे काही ऊर्जास्रोत आहे याचाही आपल्याला बारकाईने अभ्यास हा करावायचा आहे. त्यानंतर पर्यावरणाविषयी काही कायदे तयार झालेले आहेत, केंद्र सरकारने आहे, राज्य सरकारने काही कायदे तयार केलेले आहेत,
ते जवळपास 13 प्रकारचे कायदे आहेत आणि हे कायदे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणता कायदा केव्हा आलेला आहे यावरतीही सेटला काही प्रश्न विचारले जातात. बघा, जसं की एक नंबर आहे मोटर वाहन कायदा, ते 1939 व 1989 आलेला आहे. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आलेला आहे. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायदा 1974 आलेला आहे. या पद्धतीने जे कायदे आहेत, वृक्षतोड कायदा आहे, हवा प्रदूषण नियंत्रण कायदा आहे, पर्यावरण कायदा आहे, प्लास्टिक उत्पादन नियम कायदा आहे, ध्वनी प्रदूषण कायदा आहे, नागरी घनकचरा नियम 2000 कायदा आहे. या पद्धतीने हे कायद्यांचाही आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, पर्यावरणीय जी दिनदर्शिका आहे ही आपण व्यवस्थितरित्या पाठच करून ठेवायची किंवा लक्षात ठेवायची. बघा, जसं की 2 फेब्रुवारीला जागतिक ओलित जमीन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 21 मार्चला जागतिक वनीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 10 डिसेंबर मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ही पर्यावरणीय दिनदर्शिका मित्रांनो आपल्याला पाठच करून ठेवायची आहे. मित्रांनो, या प्रकरणावर सेट परीक्षेमध्ये मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्याचे उत्तरं कोणते आहेत हे आपण थोडक्यात पाहू, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. चला तर आपण ते पाहूयात. मित्रांनो, आशा करतो आपल्याला पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजे मानव विकास आणि पर्यावरण ही व्यवस्थित समजलं असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.